जय महाराष्ट्र। कालपासून अनेक मेळाव्यांना मी भेटी देत आहे, अर्थात जेव्हा मी इथून तिथे कुठूनही कुठे जात असताना माझ्या गाडीची काच नेहमी खालतीच असते आणि लोकांकडून जो काही मला एक प्रतिसाद मिळत आहे, आपले मेळावे तर तुफान होत आहेत, आज पण मी बघत होतो सकाळी सॅन्टाक्रूज मध्ये होतो आमच्या, काल वरळी मध्ये होतो, भायखळा परळ सगळे हे विभाग एक विभाग स्वतः स्वतःचे मेळावे घेत आहेत आणि तुम्हाला अक्षरशः सांगतो, दुर्गाताई तुमच्याकडे येऊ नाही शकलो काल, पण अक्षरशः सांगतो आजचं आणि कालचं जे मी चॅलेंज दिलेलं आहे ह्या बंडखोर फुटीरवाद्यांना जे स्वतःला विकून गेलेले आहेत, त्यांना चॅलेंज दिले जर हिंमत असेल तर राजीनामे द्या, निवडणुकीत उतरा, प्रत्येकाला पाडल्याशिवाय राहणार नाही। कारण जे वातावरण दिसत आहे मला, शिवसैनिक, ज्वलंत शिवसैनिक एका वेगळ्या जोशाने एका वेगळ्या रागाने उतरलेला आहे की ज्यांनी आपल्या पक्ष फाडण्याचा प्रयत्न केला त्याला पुढे मला माहित नाही काय करायचं हे तुम्ही ठरवा, पण त्याच्या आधी त्यांना विधानभवनाची पायरी दिसू नये। महाराष्ट्र हाच, आणि तुम्हाला अजून एक सांगतो, मी प्रत्येकाच्या मनामध्ये राग असं नाहीये, काही काही लोकांच्या मनामध्ये एक असं वेगळा भाव दिसत आहे की चला जे पक्षाला दाबून ठेवत होते, मागे नेत होते, पक्षाला विकत होते, ती घाण निघून गेलेली, तो एक आनंद लोकांच्या मनामध्ये आहे। मी गाडीतून येत जाताना मी सतत जे सांगतोय, किंवा परवाचा जो वर्षा बंगल्यावरनं मुख्यमंत्री उद्धव साहेबांचा फेसबुक लाईव्ह झाला, काल परवाकडे जेव्हा इथे येऊन, कालच मला वाटतं इथे येऊन राष्ट्रीय कार्यकारिणीत बोलले, अक्षरशः तुम्हाला सांगतो जेव्हा वर्षाचा फेसबुक लाईव्ह झाला तेव्हा त्यांनी मला 5 मिनिटात सांगितलं आदित्य बॅगा भर आपण निघतो, पण त्यांनी हे पण सांगितलं की मोह सोडलाय, जिद्द नाही, ताकद नाही, पण तिथून घरी जात असताना असेल, आज घरून शिवसेना भवनात येत असताना असेल, प्रत्येक मेळाव्यात जात असताना असेल, इथे तिथे फिरताना असेल, प्रत्येक मुंबईकर, मग तो राजकीय असो अराजकीय असो, शिवसैनिक असो किंवा नसो, एक तर थम्सअप करतोय ना ते विक्ट्री करतोय की आम्ही तुमच्या सोबत आहोत। पण हे नुसतं मुंबईकरांचं नाही, इतर ठिकाणी देखील, आता मी तुम्हाला जो अनुभव मी आता माहित ना, तुम्ही सॅन्टाक्रूजला काही काही लोक असाल, नोव्हेंबरमध्ये COP26 साठी मी स्कॉटलंडला जेव्हा गेलेलो किंवा आत्ता पण डॅवॉसला गेलेलो, मी होतो, देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते आणि आम्ही 80,000 कोटीचे करार करून आलो, ते महाराष्ट्रासाठी, आम्हाला विकायला नाही कधी केले करार, नाही तर आम्ही गुवाहाटीला गेलो असतो। पण म्हणजे एक आसाम खूप चांगलं राज्य आहे, हे आपले जे काही फुटीरवादी गेले ते ठीक आहे, ते काय फसले असतील, स्वतःला फसवून घेतलं असेल, अडकले असतील कुठच्या केसमध्ये, सोडवायला गेले, पण तुम्हाला एक सांगतो मी, प्रत्येक ठिकाणी, मग लंडन मध्ये असेल, स्वित्झर्लंड मध्ये असेल, इतर राज्यांमध्ये, मध्यंतरी दिल्लीला 2-3 जाऊन आलो, प्रत्येक ठिकाणी कौतुक आपल्या मुख्यमंत्र्यांचं झालंय, पक्षप्रमुखांचं झालंय, महाविकास आघाडी सरकारचं, आणि मग हे असं सगळं चांगलं काम होत असताना, शिवसेनेची सत्ता असताना, महाविकास आघाडीची सत्ता असताना, जे काही आता तिथे फुटीरवादी जाऊन बसलेत आणि बोलत आहेत, एक एक रोज व्हिडिओ काढतात, रडगाणं रोज काहीतरी काढतात नवीन, की मला असं नाही झालं, मला तसं नाही झालं, माझं फंड नाही झालं, त्यांना प्रत्येकाला मी चॅलेंज देतो, जे पहिले टर्मचे आमदार आहेत त्यांना तर मी चॅलेंज देतच नाही, कारण मला माहिती आहे, म्हणजे मी स्वतः जरी पकडलं तरी मी स्वतः काही माझ्या स्वतःच्या चेहऱ्यामुळे नाही निवडून आलो, शिवसेनेमुळे निवडून आलेलो आहे, आणि त्यांनी पण विचार करायला पाहिजे की ते पुढे निवडून येऊ शकतील की नाही। पण जे दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, तिसऱ्या टर्मचे आमदार आहेत, काही मोठे स्वतःला दिग्गज मानणारे आमदार आहेत, काही खूप शूरवीर समजणारे आमदार आहेत, मोठ्या मोठ्या आवाजात भाषण देणारे, शेरोशायरी करणारे, म्हणजे तुम्हाला सांगतो, खरोखर सांगतो, काल रात्री मी आणि आई बोलत बसलेलो आणि मी आईला हेच सांगत होतो की आई, कदाचित मला राग तर आलंच नाहीये, पण मला लाज वाटते की असल्या विकाऊ माणसांबरोबर जे स्टेजवर न हिंदू का राजा बैठा आहे, हिंमत होतो आजा, आणि काय शेरोशायरी करायचे, शिवसेनेबद्दल करायचे, ओ खरी ताकद ही आमच्या शिवसैनिकांमध्ये, तुमच्यामध्ये कुठे आहे?
परवाकडे माझ्या गाडीत बसलेले इथून हॉटेलला जाताना थरथरत होते. मला वाटलं मला घाबरून थरथर होते, नंतर कळलं कशाची भलत्याची वेळ झालेली म्हणून थरथरत होते. ठीक आहे, आता काय पाईपलाईन लोकांच्या हातात आली की काय काय करू शकतात मला माहित नाही, लोक दाखवतील. पण एकच गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या लोकांनी आणि ह्या लोकांना आपण कमी काय दिलं हा आपण विचार करणं गरजेचं. कौतुक जे मुख्यमंत्र्यांचं असं, मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं, प्रत्येक सभेत सांगितलंय, भाषणात सांगितलेलं आहे की कौतुक हे जेव्हा मुख्यमंत्र्यांचं होतं तेव्हा स्वतःच नाही होत, खरं तर ते खूप मोठेपण आहे त्यांचं. त्यांनी सांगितलं जे प्रत्येक सहकारी आहे माझा त्यांचं होतंय कौतुक. आणि मग अशा माणसाला धोका देणं, दगा देणं, ज्या माणसाने तुम्हाला पुढे आणलं, तिकीट दिलं, वरती आणलं, मंत्रीपद दिली, आमदारकी दिली, ह्या सर्वांनी विचार करायला पाहिजे. आणि जे मी सांगितलं ना, माझा चॅलेंज येते ना की आत्ता जे रडगाणं त्यांचं आहे की आम्हाला फंड नव्हतं मिळत, गळचेपी होत होती. राहुलजी तुम्ही आता दुसऱ्या टर्मचे आमदार आहेत, बरोबर आहे, मला तुम्ही सांगा आणि इतरांना पण मी विचारतो, दुसऱ्या तिसऱ्या टर्मच्या आमदारांना, की गेल्या 20 वर्षात किंवा 15 वर्षात फंड तुम्हाला किती मिळाला आणि गेल्या 2.5 वर्षात किती फंड मिळाला, चला दाखवा मला, तुम्हाला मी काही हरायला तयार आहे. अमाप पैसा मिळाला, अमाप फंड मिळाले त्यांच्या मतदारसंघात. कोणाला काही नाव नाही विचारलं, पक्षाने विचारलं काय तू कुठच्या गटात जातो, ह्या गटात की त्या गटात, हे नाही विचारलं आपण. प्रत्येकाला ज्यांनी ज्यांनी जे काम केले ते करून दाखवलेलं आपण. हा ठीक आहे, काही काही कामांना प्रशासकीय मंजुरी असतात, प्रस्ताव यायला लागतात. आता सत्तेत बसल्यानंतर आम्हाला कळतं की जे आपण सांगतो ना, चला एका मिनिटात करतो, काही काही कामं एका मिनिटात होतात, काही काही कामांना थोडा अवधी लागतो. पण हे सगळं होत असताना सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात जायचं, स्वतःला मी जे ऐकतोय टीव्हीवर जे काही किमती लावलेल्या आहेत, प्राइस टॅग, म्हणजे मी फुटबॉलसाठी बिडिंग बघितलेलं आहे, आयपीएलसाठी बिडिंग बघितलेलं आहे, आता आमदारांसाठी बिडिंग बघतोय, म्हणजे मी जे काही घोडे बाजार ऐकलेला हा तो पूर्ण रेसकोर्सच घेऊन गेले होय. रेसकोर्स घेऊन गेले सगळे, ते तर आहेच. नाही नाही, आपल्या मनात किंमत शून्यच आहेत आणि आता काय चोर बाजारात मिळतील असे. पण तुम्ही नियत बघा त्यांची काय आहे, त्यांची लायकी बघा काय, कसा विचार असतो बघा. हे जे काही 10-12 आणि त्यांचे जे नेते ज्यांना खूप शूरवीर आपण समजायचो, बंड करायचा होता तो कुठे करायला पाहिजे होता त्यांनी. पहिलं तर हिंमत असती. खरं तुम्हाला एक अजून गोष्ट सांगतो, आज सकाळी मी बोललोय ती कोणाला माहिती नाही, 20 मेला बरोबर ही सगळी कुरबुरी आपल्या कानावर येत होती. काय चाललंय, कुठून पैसा जातोय, कसा जातोय, हे सगळं चालू होतं, कोण देतंय हे सगळं ऐकण्यात होतं. खरं काय कितपत माहित नाही, पण 20 मेला मी तेव्हा डायव्होर्सला होतो, तेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलून घेतलेलं आणि हे देखील सांगितलेलं की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे, ह्या घ्या चाव्या, तुम्ही आज बना. तेव्हा नाटक केलं, रडले, नाही आमचं असं नाहीये, तुम्हीच मुख्यमंत्री व्हा, असं तसं तसं, ठीक आहे. बरोबर 1 महिन्यानी 20 जूनला बंड केलं. पण ह्या बंडाची तयारी जी आता आपल्याला दिसते आहे, बंड म्हणजे काय कुटीरवाद येतोय, बंड पण नाही, बंड करण्याच्या लायकीचे पण नाही, बंडला हिंमत लागते. त्यांनी हा जो काही प्रसंग आपल्यावर आणलेला आहे, फायदा कुठच्या वेळेचा घेतलाय, आजारपणाचा घेतलाय. तुम्ही बघितलं असेल त्या दिवशी पण मुख्यमंत्री जेव्हा टीव्हीवर बोलत होते, आणि ते मी बघितले, त्या वेदना मी बघितलेल्या आहेत, जेव्हा सर्जरी झाली त्याच्यानंतर परत एक छोटी प्रोसिजर करायला लागली, कारण त्या दिवशी सकाळी सीएम साहेबांचं इथपासून खालपर्यंत हात पाय काही हलत नव्हतं, अक्षरशः बेडवरनं हलणार की नाही. आणि ह्या माणसांनी स्वतःच्या हिमतीवर, ताकदीवर, मी बघितली त्यांची मेहनत, दिवसात सकाळी 4 तास आणि संध्याकाळी 2 तास सगळ्या मंत्र्यांचे किंवा जे आमदार असतील किंवा जे आपले शिवसैनिक असतील त्यांचे व्हॉट्सअप बघत, फोन करत, बेडवर आडवे असताना आणि नंतर एक्सरसाइज करताना ह्या माणसांनी व्यायाम केलेला आहे आणि आज जो उभा राहतोय तर ह्या सगळ्या स्वतःच्या हिमतीमुळे, ताकदीमुळे, तुमच्या प्रेमामुळे. आणि मग ह्या फालतू लोकांनी असा प्रसंगाचा फायदा उचलायचा. अरे जर तुमच्यात हिंमत होती, ताकद होती, जर तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणता, हिंदुराज सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणता, दिघे साहेबांचे शिवसैनिक म्हणता, तर या ना समोर आणि सांगा काय चूक केलंय, कुठे कमी दिले तुम्हाला. खरं तर आज दिघे साहेब असते किंवा बाळासाहेब असते, हे जे सांगतात की आम्ही त्यांचे सैनिक आहोत, त्यांच्या भाषेत त्यांना समजवलं असतं काय आहे ते. आणि म्हणून आता त्यांना थोडं हे मिळतंय, म्हणजे आपण खूप चांगले झालो. आणि आता उद्धव साहेब हेच सगळ्यांना सांगतात की माझ्या चांगुलपणाचा फायदा किंवा मी जे काय चूक केली ह्यांच्याबरोबर चांगलं राहून, पण शिवसैनिक म्हटल्यानंतर, आपला माणूस म्हटल्यानंतर आपण विश्वास ठेवतोच, अंधविश्वास ठेवतो.
म्हणजे मला आता येताना थोडं थोडा डायलॉग ऐकू, थोडा मी ऐकत होतो, आठवत होता मला तो डायलॉग, मला वाटतं दिलवाले मधला आहे, हम शरीफ क्या हुए, हम पूरी दुनिया ही बदमाश हो गई। आहोत आपण दिलवाले आहोत, पण ह्याचा हा अर्थ नाही लागत की जे काही चाललंय त्यांचा जो खोटारडेपणा आहे तो महाराष्ट्र सहन करेल। खोटारडेपणाची चिरफाड करायला मी तर निघालोच आहे, माझी अपेक्षा हीच आहे की तुम्ही पण रस्त्यावर उतरून प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांचा खोटारडेपणा चिरफाड केली पाहिजे। आज अनेक तरुण इथे आलेले आहेत, तरुण मुली आहेत, तरुण मुलं आहेत, काही ठाण्यातून आणि कल्याणमधून जे आलेले, डोंबिवलीमधून आलेत, मी खास त्यांचं कौतुक करतो। काल पण ठाण्यातून आलेले, आज भिवंडीतून पण होते, अंबरनाथ मधून आलेले आहेत, आता माझ्याकडे भिवंडी ग्रामीण मधून आलेले आहेत। त्यांनी सांगितलं की त्यांनी पदाधिकारी मेळावा घेतला आणि आधी जेवढी गर्दी होती त्याच्यापेक्षा जास्ती लोक तिथे आलेले आणि शिवसैनिक उपस्थित होते। काय कमी दिलं आपण त्यांना, पक्षात एवढं मोठं स्थान दिलं। आणि आता मला कळायला लागलेलं आहे, काल पण ही सगळी जी टीम होती, जुने शिवसैनिक आणि नवीन शिवसैनिक, ह्या सर्वांनी मला सांगितलं की साहेब आम्हाला तुमच्यापर्यंत येऊच द्यायचे नाहीत, वाशीचा पूल क्रॉस करू द्यायचेच नाहीत, ही यांची वृत्ती होती। काय आकांक्षा महत्वाकांक्षा असतात, काय राक्षसी महत्वाकांक्षा असतात, हे तुम्ही ओळखून घेणं गरजेचं आहे। पण त्या महत्वाकांक्षांसाठी हिंमत देखील लागते, ताकद लागते आणि तेवढीच लायकी पण लागते। लायकी तर दिसून आलेलीच आहे, त्यांनी कुठच्या प्रसंगाचा फायदा उचलला, ही लायकी तर दिसली। आणि परत कोविड असताना बरोबर साहेबांना त्यांनी ते सगळं केलं। पण दुसरी गोष्ट तुम्ही बघा कशी असते, हिंमत जी मी सतत बोलतोय आणि मी प्रत्येक ठिकाणी बोलतोय की हिंमत दाखवणं ही गरजेची असते, कारण हिमतीने आज ही सगळी तरुण मुलं मुली इथे आलेली आहेत। ह्या तरुण मुला मुलींचं आणि सुमित असेल, दीपेश असेल, तुम्ही सर्वांचं, निखिल तुमचं कौतुक करणं, करण चेतन पण आहेत, सगळ्यांचं कौतुक करणं मला गरजेचं आहे, कारण हे तिकडचे आपले खरे वाघ आहेत। तुमच्या सोबत मी आहे। हिंमत जी लागते, जसं मी सांगितलं बंड करायचं होतं ना, तर एक तर पहिले येऊन बोलायचं होतं, तुम्ही शिवसैनिक आहात, एक शिवसेना परिवार आहे, जेवढं प्रेम जेवढा विश्वास तुमच्यावर टाकलेला तो कदाचित कोणावरही टाकला नव्हता, एवढा विश्वास आणि प्रेम आणि तेवढी ताकद तुम्हाला दिली होती। जे खातं कुठचाही मुख्यमंत्री सोडत नाही, गेले 50 वर्षात कधी सोडलं नाही, एवढीचं खातं असेल, MSRDC सारखं मोठं खातं दिलेलं, कधी विचारलं नाही की कुठचं काम होतं, कोण उद्घाटन करते, कोणाचे बॅनरवर फोटो आहेत, कधी हे मुख्यमंत्र्यांनी विचारलं नाही। पण इथे हिंमत नाही करायची, ना ठाण्यात हिंमत करायची, ना मुंबईत हिंमत करायची, ना महाराष्ट्रात हिंमत करायची, बंड करायला गेलात कुठे, तर त्या सुरतेमध्ये, तिथून दोन शूरवीर आपले निघून आले, मग पुढे कुठे जायचं, गुवाहाटीमध्ये, म्हणजे कुठून कुठे, कुठून कुठे, आता पुढे कुठे जातील मला ऐकू ते, गोवा काय, मुंबईत काय, कुठे, म्हणजे एवढं, एवढी हिंमत जर असेल, एवढी ताकद असेल, आणि जे काय परवा मी काल क्लिप बघितली, एक कालची क्लिप वेगळी, पण जी परवाची एक क्लिप बघितली की महाशक्ती काय काय, पाकिस्तान काय काय बोलत होते, एवढी सगळी ताकद आणि हिंमत असती तर मुंबईतच राहिला असतात आणि समोरासमोर येऊन बोलला असतात। बरं, गुवाहाटीचं पण मला वाईट एवढ्यासाठीच वाटतं की ज्या राज्यात पूर आलेला आहे, मी आज वाचत होतो 50 लाख लोकांना घराच्या बाहेर हलायला लागले, स्थलांतरित व्हायला लागलेले, कपडे नाही आहेत, प्यायला पाणी नाहीये, जेवायला अन्न नाहीये, त्या राज्यात जाऊन अशा हॉटेलमध्ये मजा मस्ती मारायची, धमाल करायची, खाण्याचं नुसतं बिल 8 लाख, बाकीच मी विचारत नाही, अजून काय काय चालतं विचारत नाही, चार्टर प्लेनचं बिल विचारत नाही, पण हेच 8 लाख। आणि आत्ताची जी CRPFची सिक्युरिटी दिलेली आहे, ही CRPFची सिक्युरिटी आमच्या काश्मीरी पंडितांना दिली असती, जी आम्ही मागच्या महिन्यात मागणी करत होतो। बरं, भाजपच्या ह्याच्यात हात नाहीये ना, मग बरोबर सुरतेला तिकडचे मंत्री कसे येऊन भेटले, मग परत तिथे गुवाहाटीला तिकडचे मुख्यमंत्री जाऊन कसे भेटले, CRPF सिक्युरिटी कशी मिळाली, आमचा अंतर्गत विषय ना, तर आम्ही तरी CRPFची सिक्युरिटी देऊ नाही शकत कोणाला, आम्ही तर एवढं 8-9 लाख दिवसाला खर्च करू नाही शकत, हॉटेल बुक नाही करू शकत, म्हणजे संपूर्ण हॉटेल। पण तिथे जाऊन मजा मस्ती करत असताना, गुवाहाटीत पूर असताना, आसाममध्ये पूर असताना, ही नैतिक जबाबदारी नाही का त्या तिकडच्या मुख्यमंत्र्यांची, की सांगणं की किती जरी माझं स्वतःचं सरकार येत असेल तरी माझे इकडच्या राज्यातले लोक हे त्रासलेले आहे, तिथे पूर आलेला आहे, इथे कृपा करून आणू नका, जिथून आले तिथेच पॅक करून पाठवून द्या। मला वाटतं वेडेपणाचं एकंदरच पूर आलेलं आहे सगळीकडे। पण ह्या अशा लोकांबरोबर आपण थोडी लढाई करायची आहे, लढा आता आपला सुरू होतो। म्हणजे मागचे जर दोन बंड आपल्याला आठवत असतील
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक बंड तर तिथेच चिरडून काढलेला. दुसरा बंड आपल्याला साधारण 1 ते 1.5 वर्ष लागली. लढाई आपल्याला वाटली तेव्हाची मोठी होती, पण जर आता मागे बघितलं तर 2 वर्षात आपण संपून टाकलेला तो लढा. हा लढा जो आहे ह्याला 2 आठवडे पण लागले नाही पाहिजेत. ही जी आजची युवासेना जी मला समोर दिसत आहे, ह्याचा मला अभिमान ह्याच गोष्टीसाठी आहे, कारण 2014 ची निवडणूक असेल, 2019 ची निवडणूक असेल, मी युवासेना प्रमुख म्हणून माझ्या पक्षप्रमुखाला सांगू शकलो की साहेब कोणालाही तिकीट द्या, आमचे इच्छुक नाहीत आत्ता, जेव्हा तुम्ही तिकीट द्याल तेव्हा देतील, पण जो कोणी तुम्ही उमेदवार द्याल त्याला जिंकून आणण्याची ताकद हिंमत आणि क्षमता आमच्यात आहे, आणि मी सांगू शकले. एका निष्ठेने आपण पुढे आलेलो आहोत, शिवसेना पक्ष म्हणून आपण पुढे आलोत, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण सगळी तरुण मंडळी जी आहे आपली वेळ जेव्हा येणार तेव्हा येणार. आज आपले राहुल पाटील आमदार म्हणून आहेत, दुसरे टर्मचे आमदार आहेत, चांगलं काम करत आहेत, अनेक नगरसेवक आहेत, अनेक पक्षात मोठ्या मोठ्या पदांवर आलेले आहेत, आणि आपली पण सर्वांची जी जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे, ती सुरू तर झालेलीच आहे पण आजपासून दुप्पट झालेली आहे. जे आपले ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, आजी माजी शिवसैनिक आहेत, जे शिवसैनिक निष्ठावंत आपले सोबत राहिलेले आहेत, त्यांना ताकद देणं, त्यांना हिंमत देणं, त्यांच्या सोबत राहणं, खांद्याला खांदे लावून, कारण समोरून जो येणार आहे तो पूर्णपणे ह्या केंद्र सरकारने पाठबळ दिलेला चिरकुट येणार आहेत. कसं असतं की डास जेव्हा येतात तेव्हा आपल्याला कळत नाही खिडकीतून येतो, दारातून येतो, कुठून येतात. गुड नाईट आपल्याला लावायचं आहे, कारण हिंमत असती, जर हे वाद असते तर पडून गेलेच नसतो. आज पण मी चॅलेंज दिलेला आहे तुमच्या समोर आणि तुमच्या साक्षीने चॅलेंज देत आहे की चला एक तर ज्यांना ज्यांना परत यायचं आहे, कारण मला माहिती हे 10-12 जे कुटीर आहेत ते आहेत, पण त्याच्यातून 15-16 असे आहेत जे अजूनही तिथे त्रासलेले आहेत, किडनॅप झाल्यासारखे आहेत. बरं, ह्यांना काय वाटलेलं पहिलं, हे जातील एकदम शान मध्ये थाटात जातील, जसं इथे वागायचे, आपण जशी वागणूक द्यायचो, सगळे जाऊन पाया पडतायत, सगळे जाऊन भेटतायत, सगळे जाऊन बोलतायत, तसं नाही झालं. तिथे गेल्यानंतर कैदी झाले, कैदी झाले, जे इथून जातात ते कैदी होतात. आजचा कालचा जसं तुम्ही व्हिडिओ बघितला, तसं दुसरा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ज्याच्यात ह्याच मोठ्या नेत्यांना दोन्ही हात पकडून मान पकडून परफटत नेतात, बोलायला पण देत नाहीत. एनडीटीव्हीवर आला तुम्ही, बोलायला पण नाही देतात. प्रत्येक बाथरूम मध्ये 5 पोलीसवाले लावलेले आहेत, सीआरपीएफ सिक्युरिटी लावलेली आहे. नाही खरंय, खरंय हे, तुम्ही विचारून बघा तिथे, विचारू नका, नाही तुम्हाला पण खेचतील. पण तुम्हाला सांगतो ही अशी हालत झालेली लोक, काही आपले तिथे आहेत अजूनही मला विश्वास नाही होत, काही जसं मी सांगितलं सकाळी पण नावं घेतली, प्रकाश सुर्वे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, बुमरेंचं तर मी किती वेळा आता म्हणजे इथे मला माहित नाही कोण मतदारसंघातून त्यांच्या आलेलं आहे. तुम्हाला आठवते ऋषी, तुम्हाला आठवते ती सभा, तुम्हाला आठवते ती सभा कशी झाली. समोरून मला सांगितलं की साहेब ह्यांना आता मंत्रीपद द्या, म्हणलं ठीक आहे डन, दिलं. दुसऱ्या मामाने सांगितलं कॅबिनेट द्या, म्हणलं चला डन, मी उद्धवसाहेबांना सांगतो यांना दिलं. बरं, मी काय नुसतं शब्द टाकला माझ्या सांगण्यावर, नाही उद्धवसाहेबांनी दिलं, नाहीतर लोकांना वाटेल मी पण आता गट जमायला लागलो. पण तिसरे बोलायला लागले आता खातं सांगू, म्हणलं खातं नका सांगू. पण अशा लोकांना ज्यांना आपण प्रत्येक गोष्ट दिली, प्रकाश सुर्वे मला अजूनही विश्वास बसत नाही की तो माणूस जाऊ शकतो. परवा देखील माझ्यासोबत होता माणूस, धक्काबुक्की करायला तिथे असेल, समोरून जे चालत येत होते आपल्यावर त्यांना धक्कल त्यांनी, आणि मला गाडीत सांगितलं साहेब काय हो मी तुमच्या सोबत राहीन. आणि तो माणूस दिलीप लांडे असतील, हे सगळे रोज माझ्या ऑफिसमध्ये बसून प्रत्येक मुंबईकरांना जी काही सेवा करतो ते काम करून घेणारी लोक असतील, मी कुठेही त्यांना नाही बोललो नाही. तसं प्रत्येक जिल्ह्यात ज्यांना ज्यांना फंड दिलाय मी, आणि हेच मी सांगतो तुम्हाला की मी जो काही फंड दिलाय तो त्यांच्यावर उपकार नाही केलाय. अनेक लोकांना इथे वाटत असेल आपल्यातून पण किती लोक जात असतील यांच्या ऑफिसमध्ये, आपण प्रत्येकाच्या जवळ होतो, कारण आपली लोक होती, आपल्या हक्काची लोक होती, आपल्या परिवारातली लोक होती, त्यांच्याकडून आपण चांगली कामं लोकांसाठी करून घ्यायचो, लोकसेवेचे काही काही वेगळे वेगळे प्रश्न उचलून घ्यायचो, लोकहिताचे प्रश्न असतील, जनहिताचे प्रश्न असतील, कुठे उड्डाणपूल असेल, कुठे गटराचं काम असेल, कुठे रस्त्याचं काम असेल, फंड आणायचो. पण हा प्रत्येक रुपया हा जनतेचाच होता, तुमचाच होता, त्यांनी उपचार तुमच्यावर काही केले नाहीत, उपकार केले नाहीत, उपकार काही केलेले नाहीत. हे त्यांचं कर्तव्य होतं पैसा देणं, तुम्हाला फंड देणं तुमच्या तुमच्या मतदारसंघामध्ये, असंच तर पक्ष बांधला जातो. पण हे सगळं काम आपण पुढे नेत असताना मी त्यांना एकच चॅलेंज दिलेलं आहे. फ्लोअर टेस्ट तर तुम्हाला सर्वांना माहिती, मला वाटतं ते सगळ्यांनीच ट्विट केलेलं आहे की रस्ते कुठून जातात हे त्यांना माहिती. पूर्ण महाराष्ट्रात मी बोलतो, पण एकच आहे, ह्या प्रत्येक आमदाराने ज्याला बंडखोरी करायची आहे
त्याला दोनच पर्याय राहतात, एक तर प्रहार मध्ये विलीन व्हा नाही तर भाजपमध्ये विलीन व्हा. स्वतःचा गट बनवू शकत नाहीत, धनुष्यबाण मिळणार नाही आणि शिवसेना नाव वापरायचे लायकीचे नाहीत. काही काही गोष्टी तर अशा मजेशीर आहेत, म्हणजे एक दोन जणांचे जे मी काही वाचले ऐकलं वाचलं की आमच्याकडे राष्ट्रवादीचा धोका होता, हो तुम्हीच तर तिथून आलात. एक दोन आहेत एकदम हळूहळू आवाजात बोलणारे, थोडा वेळ घेऊन बोलणारे. तिथे राष्ट्रवादी मग आणि मग सांगतात ही बाळासाहेबांची सेना नाही. तिथे तिथे महत्वाचं म्हणजे अर्धे लोक हे जे निवडून आलेले आहेत त्यांना आठवत नसेल कदाचित, कारण निवडून आल्यानंतर कधी कधी असं होतं की दोन पावलं वरती दोन फूट वरती सत्तेच्या माझावर चाललोय. पण आपण जमिनीवर राहणारे लोक आहोत, आपल्याला परिस्थिती माहिती असते. काही काही लोक तर असे आहेत 500 मतांनी आले, 1000 मतांनी आले. विरोधात जरी काँग्रेस एनसीपीचे लढले असतील तरी बंडखोर कोणाचे होते? बंडखोर उभे कोणी केले होते? कोणाच्या विरोधात उभे केले होते? आणि हेच आमदार आता परत तिथे जाऊन त्यांच्या मांडीत बसू इच्छितात, कसं चालणार, काय चालणार? आणि म्हणून मी त्यांना चॅलेंज दिले, चला हिंमत असेल तर आज राजीनामा द्या, निवडणुकीत उतरा. प्रत्येक माणसाला, प्रत्येक त्या उमेदवाराला, प्रत्येक बंडखोराला मी पाडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी त्या सगळ्या बंडखोरांनी विचार करावा, पक्का विचार करावा. कारण तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो जे माझ्या तुम्हाला पण सगळ्यांना कदाचित आजोबांनी सांगितले असतील. आजोबा म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी माझ्या वडिलांनी सांगितले असतील. पहिली गोष्ट म्हणजे एक, ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे त्याचं पुढे काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. विधान भवनाचं असेल, लोकसभेचं असेल, कधी पायरी बघितली नाहीये, कधीच नाही. गुलाल आणि गुलाबी नाही, नुसतं काटे टोचले आहेत. पण दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, हे जे काही आज स्वतःला विकून तिथे गेलेत, म्हणजे आज तुम्ही बघा कृषी मंत्री, खरं पेरणी आता होते की नाही, पाऊस येतोय की नाही हा विषय चालू असताना कृषी मंत्री कुठे आहेत? जिथे पूर आले तिथे गेलेत, जिथे पूर आले तिथे गेलेत. कोण डोंगर बघतय, कोण दरी बघतय, कोण झाड बघतय. म्हणजे काय काय चाललंय. पण हे उत्तर जरी मी आज सकाळी बोललो होतो की हे उत्तर मला समोर बसून विधान भवनात मी नुसतं हाताची घडी तोंडावर बोट ठेवून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघणार आहे की आम्ही चुकीचं काय केलं आणि कमी काय दिलं एवढंच बघणार आहे. ते डोळे मिळू शकतात का बघा. पण दुसरं उत्तर मला त्यांच्याकडून पाहिजे की त्यांच्या नाही थांबा, पण ते घरात किंवा स्वतःच्या आरशामध्ये कसं बसू शकतात जेव्हा आपल्या मतदारसंघांमध्ये आपले लोक विचार करतात की हे गेले कुठे कशामुळे. जो काही पैसा त्यांना मिळाला असेल, जे काही मी आज वाचतोय पेपरमध्ये असेल टीव्हीवर असेल, त्या पैशातून किती लोकांच्या हातात ते पुढे तो पैसा देणार आहे, किती जनतेच्या हातात देणार आहे. त्यांच्या मुलांनी हा विचार करावा, त्यांच्या बायकांनी हा विचार करावा, त्यांच्या परिवारांनी विचार करावा की कुठच्या तोंडाने तुम्ही दाखवणार की माझा नवरा किंवा माझे वडील किंवा माझा भाऊ पैशासाठी विकला गेला आणि गद्दार झाला शिवसेनेसाठी आणि त्या जनतेशी गद्दारी केली. माझ्या पणजोबांनी जे माझ्या आजोबांना सांगितलं, माझ्या आजोबांनी जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी आज तुम्हाला सांगतोय. एकच आम्ही ह्याच्यावर जगतो की पैसा येतो जातो आणि पुन्हा येतो, पण नाव एकदा गेलं की नाव परत येत नाही. ते नाव जपा. ते नाव जपायचं काम आपल्याला करायचंय. आणि आज सकाळी पण मी सांगितलंय, कोणीतरी मला काल मेसेज केला की काही दिवसांसाठी तुमचं नाव ठोकरे करा. मी म्हटलं ठीक रे, पण ठाकरेला टक्कर नाही. ही ताकद, ही हे प्रेम, हे शिवसैनिकांचं जे प्रेम आहे. आणि जसं मी सांगितलं राजकीय अराजकीय सगळ्यांना एक वाटत आहे की महाराष्ट्रात जे चाललेलं ते चांगलं चाललेलं, पण एक उत्तर केंद्र सरकारला, महाराष्ट्राला नाही देशाला नाही तर जगाला द्यायला लागणार आहे की आपल्या देशात लोकशाही उरली आहे की नाही उरली. त्यांच्या इमेजवर हा मोठा एक डाग राहणार आहे की जिथे आपल्याला दिसतंय की केंद्र सरकार ह्या बंडाच्या किंवा ह्या फुटीरवाद्यांच्या किंवा ह्या सगळ्या खेळाच्या मागे जेव्हा उभं राहतं तेव्हा आपला देश हा चायनाच्या दिशेने चाललेला आहे की 1937-37-40 ह्या जर्मनी म्हणजे नाझीच्या वेळीच्या दिशेने चाललेला आहे. हा त्यांना विचार करायचा आणि जगाला त्यांना उत्तर द्यायचं आहे, आपल्याला नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सर्वांनी आहेत त्याच ठिकाणी थांबायचंय, सर्वांनी आहेच त्या ठिकाणी थांबायचंय, कोणी पुढे येऊ नका. मीटिंग संपलेली नाही.
राष्ट्रगीताने आपण एक साथ